नोटबंदी झाली आणि त्याच्यानंतरचा पहिला पगार काल अनेकांच्या अकाउंटमध्ये जमा तर झालाय पण तो काढता येत नाही. आज बहुतांश नोकरदार वर्ग आपल्या खात्यावर जमा झालेला पगार काढण्यासाठी एटीएम आणि बँकांसमोर रांगा लावून सकाळपासून उभा आहे पण लोकांना आपल्या हक्काचा पगार देण्यासाठी बँकांकडे अजूनही तेवढी कॅश उपलब्ध नाहीये. कारण आजही बहुतांश बँकांच्या एटीएम समोर नो कॅशचे बोर्ड लटकत आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी लोकांनी कामावर जायचं की पैसे काढण्यासाठी बँकांसमोर रांगा लावायचा हा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे. अनेक एटीएम सेंटर्स कॅश नसल्यामुळे बंद आहेत तर दुसरीकडे दिवसाला एटीएम मधून 2500 कॅश फक्त येणार आहे आणि बँकांमधून 10000 कॅश लिमिट आहे. त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिला किंवा दूधवाले अशा लोकांचा पगार कसा द्यायचा हाच प्रश्न नागरिकांना सतावतोय.